अभिनेता सलमान खानला धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर दिसल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षतेचा आढावा घेतला. सलमानला आधीच Y+ दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर त्याला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. रविवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाच्या अकाउंटवरून धमकीची पोस्ट लिहिण्यात आली. ही पोस्ट पंजाब गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला उद्देशून होती. तू सलमान खानला भाऊ मानतोस, पण आता वेळ आली आहे की तुझ्या भावाने समोर येऊन तुला वाचवावं, अशी धमकी या पोस्टद्वारे देण्यात आली. हा संदेश सलमान खानसाठीही आहे. तुला दाऊद वाचवेल या ब्रह्मात राहू नकोस, तुला कोणीच वाचवू शकत नाही. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर तू दिलेल्या नाट्यमयी प्रतिकेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हा सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की तू व्यक्ती म्हणून कसा होता आणि त्याच्या गुन्हेगाराशी कसे संबंध होते. सध्या तू आमच्या रडारवर आहे, याला ट्रेलर असं समज. संपूर्ण चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होईल. तुला ज्या देशामध्ये पळायचं असेल तिथे पळ, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू मृत्यूवाच्या जवळ आहे. मृत्यू कोणत्याही आमंत्रणाशिवाय येऊ शकतो, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली. कॅनडामधील वॅनकावर इथल्या गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. याची जबाबदारीसुद्धा बिश्नोईने घेतली होती. या घटनेनंतर ग्रेवालने स्पष्ट केलं आहे की सलमान त्याचा मित्र नाही. सलमानची त्याची फक्त दोनदा भेट झाली होती. आता या धमकीच्या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षतेचा आढावा घेतला आहे. धमकीची पोस्ट नेमकी कोणी लिहिली हे जाणून घेण्यासाठी आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे. सोशल मीडिया अकाउंट खरंच बिश्नोईचं आहे का याचाही सध्या तपास सुरू आहे. इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस शोधण्याचाही प्रयत्न सध्या मुंबई पोलीस करत आहेत. नोव्हेंबर 2022 नंतर सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली. इतकंच नव्हे तर खाजगी पिस्तूल बाळगण्याचीही परवानगी सलमानला देण्यात आली आहे. शिवाय सलमानने नवीन बुलेट प्रूफ गाडी देखील खरेदी केली आहे.